पोलार कोऑर्डिनेट्स ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, पोलार कोऑर्डिनेट ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। आता पोलार कोऑर्डिनेट म्हणजे नेमकं काय? हियर पी इज एनी पॉइंट हुज कोऑर्डिनेट इज सपोज आर थीटा, दिस इज द एक्स ॲक्सिस, दिस इज ओरिजिन अँड वाय ॲक्सिस, दिस इज द डायरेक्टेड अँगल थीटा, अँड सो द कोऑर्डिनेट ऑफ पी इज कॉल्ड द पोलार कोऑर्डिनेट ऑफ द कोऑर्डिनेट सिस्टीम। पी इज कॉल्ड द पोलार कोऑर्डिनेट ऑफ द कोऑर्डिनेट सिस्टीम, अशा पद्धति ज्याला आपण पोलार कोऑर्डिनेट म्हणतो। मग आता या पोलार कोऑर्डिनेटमध्ये आणि आपल्या कोऑर्डिनेटमध्ये काय फरक आहे ते बघूया आपण। आपण काय करू आता, रिलेशन बिटवीन बिटवीन द पोलार कोऑर्डिनेट अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजेच एक्स वाय आणि पोलार कोऑर्डिनेट म्हणजेच आर थीटा। पोलार कोऑर्डिनेट म्हणजे आर थीटा आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे एक्स वाय। मग एक्स वाय आणि आर थीटा यांच्यामध्ये काय रिलेशन आहे आपण ते बघूया। रिलेशन बिटवीन द पोलार कोऑर्डिनेट अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट। सपोज दिस इज द कोऑर्डिनेट सिस्टीम, दिस इज द कोऑर्डिनेट सिस्टीम, लेट पी बी एनी पॉइंट इन द कॉर्डन, दिस पी इज एनी पॉइंट इन दिस कोऑर्डिनेट सिस्टीम, पी इज एनी पॉइंट इन द कोऑर्डिनेट सिस्टीम अँड कोऑर्डिनेट ऑफ पी इज एक्स वाय, कोऑर्डिनेट ऑफ पी इज एक्स वाय, दिस इज द अँगल थीटा, दिस इज द अँगल थीटा। नाऊ वी ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन फ्रॉम द पॉइंट ऑन द एक्स ॲक्सिस अँड मीट इट ॲट एम, मीट इट ॲट एम अँड दिस इज द ओरिजिन ओ। द कोऑर्डिनेट ऑफ पी इज एक्स वाय, देअरफोर द लेंथ ऑफ ओ एम इज एक्स, लेंथ ऑफ ओ एम इज एक्स वाय, बिकॉज द कोऑर्डिनेट ऑफ पी इज एक्स वाय, द एक्स कोऑर्डिनेट ऑफ पी इज एक्स, देअरफोर द लेंथ ऑफ ओ एम इज इक्वल टू एक्स अँड लेंथ ऑफ पी एम इज इक्वल टू वाय। द कोऑर्डिनेट ऑफ पी इज एक्स वाय, देअरफोर द लेंथ ऑफ पी एम इज इक्वल टू वाय अँड ओ पी इज इक्वल टू आर, अँड ओ पी इज इक्वल टू आर, दिस इज द राईट अँगल ट्रायंगल, दिस इज एक्स ॲक्सिस अँड दिस इज वाय ॲक्सिस। नाव टू फाईंड द रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय, नाव वी नो दॅट कॉस थीटा इज इक्वल टू, वी नो दॅट कॉस थीटा, कॉस थीटाचा फॉर्म्युला काय आपला, ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनस, ॲडजसंट साईड इज ओ एम, ॲडजसंट साईड इज ओ एम डिवाइड बाय हायपोटेनियस इज ओ पी, हायपोटेनियस इज ओ पी, दॅट इज इक्वल टू ओ एम इज इक्वल टू एक्स अँड ओ पी इज इक्वल टू आर, देन कॉस थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन आर, कॉस थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन आर, देअरफोर एक्स इज इक्वल टू आर इंटू कॉस थीटा, एक्स इज इक्वल टू आर इंटू कॉस थीटा। दिस इज द वन रिलेशन ऑफ पोलार कोऑर्डिनेट अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट। नाऊ अगेन वी सी द साईन थीटा इज इक्वल टू, साईन थीटा इज इक्वल टू, दिस थीटा लाईज बिटवीन झिरो टू टू पाय, थीटा इज झिरो टू टू पाय, म्हणजे थीटाची व्हॅल्यू झिरो ते 360 किती घेता येते, साईन थीटा इज इक्वल टू अपोजिट साईड डिवाइड बाय हायपोटेनियस, अपोजिट साईड इज पी एम अँड हायपोटेनियस इज ओ पी, दॅट इज इक्वल टू वाय अपॉन आर, वाय अपॉन आर, देअरफोर वाय इज इक्वल टू, वाय इज इक्वल टू आर इंटू साईन थीटा, वाय इज इक्वल टू आर इंटू साईन थीटा, दिस इज द सेकंड रिलेशन आणि देन एक्स इज इक्वल टू आर इंटू कॉस थीटा आणि वाय इज इक्वल टू आर इंटू साईन थीटा। नाऊ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू, नाऊ
x square plus y square is equal to x square means r square cos square theta and y square means r square sin square theta. x ची वैल्यू आहे r cos theta, ती टाकली. y ची किंमत आहे r sin theta, ती टाकली. त्यांचा स्क्वेअर केला जे काय आला दिलेला r square टेक कॉमन दॅट इज cos square theta plus sin square theta. That is equal to r square into 1. We know that the fundamental identity sin square theta into cos square theta is equal to 1. That is equal to r square. That is equal to r square. Means x square plus y square is equal to r square. Therefore, r is equal to under root of x square plus y square. This may be plus or minus, but r is the distance between the point O and P, so it is must be positive, so we take here positive r is equal to x square plus y square and theta is equal to and tan theta is equal to sin theta upon cos theta. Sin theta upon cos theta. Our tan theta is equal to, that is equal to sin theta is y upon r and cos theta is x upon r. Sin theta is y upon r and cos theta is x upon r. This r are cancel. Therefore, tan theta is equal to y upon x. Our theta is equal to tan inverse y upon x. R is equal to under root x square plus y square. Tan theta is equal to y upon x, or theta is equal to tan inverse y upon x. This is the relation between x is equal to r cos theta, y is equal to r sin theta. These are the relation between the polar coordinate and the Cartesian coordinate. हे काय झाले तुमचं relation. मग या relationचा उपयोग करून आपल्याला काय करायचंय, polar coordinate वरून Cartesian coordinate काढायचे किंवा कार्टेशियन कॉर्डिनेट वरून पोलार कॉर्डिनेट करायचं. पण हे करत असताना सुद्धा पुन्हा आपल्याला या टेबलचा उपयोग होतो. मग त्या टेबलचा उपयोग कशासाठी करायचा की आपल्याला चुकू नये. एखाद्या साईनची व्हॅल्यू कॉसला जाऊ शकते, कॉसची व्हॅल्यू साईनला जाऊ शकते, पाय बाय सिक्सच्या ठिकाणी पाय बाय थ्री येऊ शकते. ह्या चुका होऊ नये म्हणून आपण तो टेबल फक्त समोर ठेवायचा, बाकी काही नाही. हे रिलेशन झालं टॅन थीटा इज इक्वल टू वाय अपॉन एक्स, थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स, म्हणजे हे झालं पोलार कॉर्डिनेट. तसंच आर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अंडर रूटमध्ये, हा झाला पोलार कॉर्डिनेट. आणि कार्टेशियन कॉर्डिनेट काढायला सांगितलं तर एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा आणि वाय इज इक्वल टू आर साईन थीटा हे सूत्र वापरायचे आणि या सूत्राचा उपयोग करून दिलेले उदाहरणं तुम्हाला सोडवायचे. Find the Cartesian coordinate. Find the Cartesian coordinates of the point under root 2 pi by 4, under root 2 pi by 4. आपल्याला काय दिले याचा अर्थ पोलार कॉर्डिनेट दिलेत. पोलार कॉर्डिनेट काय करतं आपल्याला कार्टेशियन कॉर्डिनेट काढायचे. पोलार कॉर्डिनेट काय दिले आपल्याला पी आर थीटा, बरोबर आहे. सोल्यूशन गिवन दॅट पी आर थीटा इज इक्वल टू अंडर रूट टू पाय बाय फोर. अंडर रूट टू पाय बाय फोर म्हणजे याचा अर्थ काय झाला, आर इज इक्वल टू अंडर रूट टू अँड थीटा इज इक्वल टू पाय बाय फोर. दिस एम्प्लाईज आर इज इक्वल टू अंडर रूट टू अँड थीटा इज इक्वल टू पाय बाय फोर. थीटा इज इक्वल टू पाय बाय फोर. आरची व्हॅल्यू किती दिली रूट टू अँड थीटाची व्हॅल्यू किती दिली पाय बाय फोर. हे काय दिलं आपल्याला पोलार कॉर्डिनेट. काढायला काय सांगितलं कार्टेशियन कॉर्डिनेट. मग कार्टेशियन जर कॉर्डिनेट काढायचे असेल तर आपल्याला काय पाहिजे, now to find p of xy आपल्याला काय करायचं xy ची किंमत काढायची. therefore x is equal to फॉर्म्युला दिला काय दिला r into cos theta and y is equal to काय फॉर्म्युला दिला r into sin theta.
एक्स चा फॉर्म्युला दिला आर इंटू कॉस थीटा, वाय चा फॉर्म्युला दिला आर इंटू साइन थीटा। मग थीटाची किंमत किती दिली पाय बाय फोर, आरची किंमत किती दिली रूट टू। मग त्या किमती टाकू आपण रूट टू इंटू कॉस ऑफ पाय बाय फोर, रूट टू इंटू कॉस ऑफ पाय बाय फोर। आणि इथं वाय इज इक्वल टू आरची किंमत किती दिली रूट टू इंटू साईन थीटा, साईन थीटाची किंमत किती दिली पाय बाय फोर रूट टू, बरोबर आहे। कॉस पाय बाय फोर, कॉस पाय बाय फोर, हे पाय बाय फोर, हे कॉस, कॉस पाय बाय फोरची किंमत किती दिली वन अपॉन रूट टू। आणि साईन पाय बाय फोरची किंमतसुद्धा किती दिली वन बाय रूट टू। दोन्ही किमती सारख्याच दिल्या म्हणजे इंटू वन अपॉन रूट टू। आणि वाय इज इक्वल टू रूट टू इंटू वन बाय रूट टू, काय झालं हे रूट टू, हे रूट टू कॅन्सल, हे रूट टू, हे रूट टू कॅन्सल झाले, म्हणजेच काय झालं देअरफोर एक्स इज इक्वल टू वन अँड वाय इज इक्वल टू वन। म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली वन, वायची व्हॅल्यू किती मिळाली वन, म्हणजे याचा अर्थ काय झाला देअरफोर द कार्टेशियन कोऑर्डिनेट इज पी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू वन वन, पी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू वन वन। हे झाले पोलार कॉर्डिनेट, हे झाले कार्टेशियन कॉर्डिनेट। पाहिजे असते इथं तुम्हीसुद्धा पी ऑफ लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तर चालते, काय अडचण नाही। इथं काय आपण लिहिलं नाही पी, त्यामुळे तिथंही नाही लिहिलं तर चालते, काही जरुरी नाही आहे। म्हणजे एक्स इज इक्वल टू वन आणि वाय इज इक्वल टू वन, म्हणजे पोलार कॉर्डिनेटवरून कार्टेशियन कॉर्डिनेट आपण काढले। दुसरं एक्झाम्पल बघू आपण, फोर पाय बाय टू, फोर पाय बाय टू, गिवन दॅट आर थीटा इज इक्वल टू फोर पाय बाय टू, याचा अर्थ काय झाला मग आर इज इक्वल टू किती मिळाले फोर, आर इज इक्वल टू फोर आणि थीटा इज इक्वल टू किती मिळाले पाय बाय टू, आर इज इक्वल टू फोर अँड थीटा इज इक्वल टू पाय बाय टू। नाव टू फाईंड द कार्टेशियन कॉर्डिनेट पी ऑफ एक्स वाय, वी नो दॅट एक्स इज इक्वल टू आर इंटू कॉस थीटा अँड वाय इज इक्वल टू आर इंटू साईन थीटा। आपण आत्ताच प्रूव्ह केलं की एक्सची व्हॅल्यू आर इंटू कॉस थीटा आहे आणि वायची व्हॅल्यू आर इंटू साईन थीटा आहे। मग आरची किंमत फोर आहे, थीटाची किंमत पाय बाय टू आहे, या दोन्ही किमती या समीकरणामध्ये टाकून द्या, काय येईल ते बघू। एक्स इज इक्वल टू आर, आर इज इक्वल टू फोर इंटू कॉस, कॉस ऑफ पाय बाय टू अँड वाय इज इक्वल टू आर, अगेन आर इज इक्वल टू फोर इंटू साईन थीटा, थीटा इज इक्वल टू पाय बाय टू, पाय बाय टू मीन्स नाईंटी, कॉस नाईंटी आणि साईन नाईंटीची किंमत, कॉस नाईंटीची किंमत झिरो आहे आणि साईन नाईंटीची किंमत वन आहे, या सगळ्या किमती टाकून द्या, काय येईल ते बघू। एक्स इज इक्वल टू फोर इंटू कॉस नाईंटीची किंमत किती झिरो अँड वाय इज इक्वल टू फोर इंटू वन, फोर इंटू वन, तर फोर एक्स इज इक्वल टू किती झाले झिरो, एक्स इज इक्वल टू झिरो अँड वाय इज इक्वल टू फोर, देअर फोर द कार्टेशियन कॉर्डिनेट्स आर झिरो फोर, झिरो फोर, म्हणजे कार्टेशियन कॉर्डिनेट किती आले झिरो फोर। बघा इथं पाय बाय टू, पाय बाय टू म्हणजे कुठे येतो वाय ॲक्सिसवर, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर, अँगल किती दिला तुमचा 90 डिग्री, 90 डिग्री म्हणजे किती झाला पाय बाय फोर, पाय बाय फोर म्हणल्यानंतर तो कुठं झाला पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर आला। आणि पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर कुठलाही जरी कॉर्डिनेट घेतला तर एक्स कॉर्डिनेट हा झिरो मिळतो आणि वाय कॉर्डिनेट तुम्हाला जे काय असेल ते मिळते। मग हे पाय बाय टू दिल्यामुळे, दोन्ही व्हॅल्यू प्लस दिल्यामुळे तो फर्स्ट क्वार्टरमध्येच असेल आणि पाय बाय टू म्हणजेच पॉझिटिव्ह ॲक्सिस झाली, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस झाली ती, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर एक्स कॉर्डिनेट झिरो येतो आणि आपण सिम्प्लिफाय केलं ती व्हॅल्यू तुम्हाला झिरो मिळाली, म्हणजे याचे कार्टेशियन कॉर्डिनेट तुमचे किती झाले झिरो फोर, किंवा झिरो फोरचे जर आपण पोलार कॉर्डिनेट काढायला गेलो तर आपल्याला एवढे मिळायला पाहिजेत, मिळतात मिळत नाही अशातला प्रकार नाही, पण आपल्याला नंतर बघू ते उदाहरण, अगोदर याचाच विचार करू। आता हे झाले फर्स्ट क्वार्टरच्या हिशोबानं, पण जर करता एखाद्या फर्स्ट क्वार्टरमध्ये नसेल आणि दुसरीकडे कुठं असेल तर तो जर सोडवत झाला तर कसा करणार आपण, वन थ्री बाय फोर अँड 135
3/4 and 135 degree. P of r theta is equal to 3/4 and 135 degree. R is equal to kis zali mag 3/4 and theta is equal to kis zali 135 degree. Theta is equal to kis zali 135. हे पोलार कॉर्डिनेट दिले काढायचे कोणते आपल्याला कार्टेशियन कॉर्डिनेट काढायचे कार्टेशियन कॉर्डिनेट म्हणजे काय एक्स वाय ची किंमत काढायची मग एक्स वाय ची किंमत काढायची म्हणजे पुन्हा आपल्याला एक्स आणि वाय चा फॉर्म्युला वापरायचा त्यासाठी सोडवायचं नाउ टू फाइंड द कार्टेशियन कॉर्डिनेट पी ऑफ एक्स वाय वी नो दॅट एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा अँड वाय इज इक्वल टू आर साइन थीटा पुन्हा हेच सूत्र वापरायचे आता या ठिकाणी आपण किमती टाकू एक्स ची किंमत जी काय असेल ती टाकू वाय ची किंमत जी काय असेल टाकू सिम्प्लिफाय करू बघूया काय मिळते ते आणि इथं 135 दिलं याच्यात 135 नाही आहे तर त्याचा काय करायचं आपण ते बघूया आर इज इक्वल टू किती दिले 3/4 इंटू कॉस ऑफ 135 degree अँड वाय इज इक्वल टू आर 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 मीन्स 3/4 इंटू साईन ऑफ 135 degree साईन ऑफ 135 degree this is lie in the second quadrant 135 lie in the second quadrant and second quadrant cos theta is negative cos theta is negative therefore the x coordinate here negative and y is equal to 135 again 135 is in the second quadrant madhe sin theta is positive means first quadrant is negative and second quadrant is positive minus plus हा आपल्याला क्वाड्रंट मिळाला आणि मायनस प्लस हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे म्हणजे 135 डिग्रीचा आपल्याला सेकंडमध्ये आहे म्हणजे आपल्याला क्वाड्रंटसुद्धा मिळताना मायनस प्लस असेच मिळाले पाहिजे जर वेगळे मिळाले तर मात्र ते चुकले म्हणायला हरकत नाही पण मायनस प्लस क्वाड्रंट मिळतात का बघू मिळाले तर ठीकच आहे नाही मिळाले तर काय चुकलं ते आपण बघूया मग एक्स इज इक्वल टू 3/4 एक्स इज इक्वल टू 3/4 इंटू कॉस ऑफ 135 सेकंड क्वाड्रंटमध्ये जर असेल तर आपण काय करतो कॉस ऑफ पाय मायनस 135 म्हणजेच पाय बाय 4 जर वजा केले तर आपल्याला 135 मिळतात 180 मधून 45 जर वजा केले तर आपल्याला 35 मिळतात म्हणून आपण कॉस ऑफ पाय मायनस पाय बाय 4 असं लिहू आणि पुन्हा इथं वाय इज इक्वल टू 3/4 इंटू साईन ऑफ पाय मायनस पाय बाय 4 पाय मायनस पाय बाय 4 पाय मायनस पाय बाय 4 म्हणजेच 135 ची व्हॅल्यू आपण असली तर आणि सेकंड क्वाड्रंट आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह असतो म्हणून याचं उत्तर तुम्हाला निगेटिव्ह मिळतं देअरफोर एक्स इज इक्वल टू 3/4 इंटू मायनस कॉस ऑफ पाय बाय 4 एक्स इज इक्वल टू 3/4 आणि याची व्हॅल्यू किती मिळते मायनस कॉस बाय 4 अँड वाय इज इक्वल टू 3/4 इंटू साईन पाय बाय 4 साईन पाय बाय 4 मग कॉस पाय बाय 4 ची किंमत किती दिली 1/√2 साईन पाय बाय 4 ची किंमत किती दिली 1/√2 देअरफोर एक्स इज इक्वल टू मायनस 3/4 इंटू मायनस 1/√2 अँड वाय इज इक्वल टू 3/4 इंटू 1/√2 दॅट इज इक्वल टू मायनस 3/4√2 अँड वाय इज इक्वल टू 3/4√2 म्हणजे एक्सची किंमत किती मिळाली मायनस 3/4√2 आणि वायची किंमत किती मिळाली 3/4√2 ही व्हॅल्यू मिळाली मायनस ही व्हॅल्यू मिळाली प्लस आणि आपण काय म्हणलं 135 डिग्री हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे सेकंड क्वाड्रंट आपल्याला काय मिळतो मायनस प्लस मिळतो म्हणून आपल्याला याची व्हॅल्यू किती मिळाली मायनस प्लस मिळाली म्हणजे हे बरोबर मिळालं आपल्याला देअरफोर पी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू मायनस 3/4√2 अँड 3/4√2 इज द कार्टेशियन कॉर्डिनेट पोलार कॉर्डिनेट काय दिले 3/4 135 डिग्री कार्टेशियन कॉर्डिनेट काय मिळाले मायनस 3/4√2 आणि 3/4√2 एवढे आपल्याला मिळाले मग याच्यानुसार आपल्याला रिलेशन लक्षात आलं की
कार्टेशियन कॉर्डिनेट वरून आपल्याला पोलार कॉर्डिनेट काढता येतील, पोलार कॉर्डिनेट वरून कार्टेशियन कॉर्डिनेट काढता येईल. अजून एक आपण पोलार कॉर्डिनेट घेऊ आणि त्याची किंमत पुन्हा कार्टेशियन कॉर्डिनेटमध्ये बघू काय आहे ते बघू. एखादं अजून उदाहरण वन बाय टू 210 वन बाय टू 210 गिवन दॅट पी ऑफ आर थीटा इज इक्वल टू 1/2 आणि 210 डिग्री, आर इज इक्वल टू 1/2, थीटा इज इक्वल टू 210. नाऊ टू फाईंड द पी ऑफ एक्स वाय, वी नो दॅट आर इज इक्वल टू कॉस थीटा, वाय इज इक्वल टू आर साईन थीटा. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ थीटा अँड आर, वी गेट द कॉर्डिनेट ऑफ एक्स अँड वाय. आर इज इक्वल टू 1/2 and theta is equal to 210, 1/2 and 210, but 210 is in the third quadrant, 210 is in the third quadrant. In the third quadrant both the coordinates are negative, in the third quadrant both the coordinates are negative, means your answer is minus minus, your coordinate is मायनस मायनस. दोन्ही कॉर्नर तुम्हाला काय मिळाला पाहिजेत, मायनस मायनस मिळाला पाहिजे. आता 210 आणि थर्ड क्वार्टर आहे, थर्ड क्वार्टरमध्ये दोन्हीही मायनस मिळतात, ठीक आहे. जे काय असेल ते दॅट इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 1/2 इंटू कॉस ऑफ पाय प्लस 30 डिग्री, 30 डिग्री मीन्स पाय बाय 6 अँड वाय इज इक्वल टू 1/2 इंटू साईन ऑफ पाय प्लस 5/6 हे झालं थर्ड क्वार्टरमध्ये. थर्ड क्वार्टरमध्ये कॉस आणि साईन निगेटिव्ह आहे, म्हणजे याचं उत्तर निगेटिव्ह येणार, याचं उत्तर निगेटिव्ह येणार. देअरफोर एक्स इज इक्वल टू 1/2 इंटू मायनस कॉस ऑफ 5/6 अँड वाय इज इक्वल टू 1/2 इंटू मायनस साईन ऑफ 5/6 कॉस ऑफ 5/6 आणि साईन ऑफ 5/6 कॉस ऑफ 5/6 साईन ऑफ 5/6 5/6 म्हणजेच 30 डिग्री. मग एक्स कॉस 30 डिग्रीची किंमत किती आहे बघा, 1/2 मायनस कॉस 5/6 5/6 कॉस रूट 3/2 अँड वाय इज इक्वल टू 1/2 मायनस साईनची किंमत किती दिली 5/6 1/2 देअरफोर एक्स इज इक्वल टू मायनस रूट 3/4 अँड वाय इज इक्वल टू मायनस 1/4 हे 2 2 इंटू 4 हे 2 इंटू 4 आणि रूट 3 देअरफोर पी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्सची किंमत किती आली मायनस 3/4 मायनस रूट 3/4 आणि वायची किंमत किती आली मायनस 1/4 बरोबर. आता मी काय म्हणलं होतं की 210 हा थर्ड क्वार्टरमध्ये आहे, थर्ड क्वार्टरमध्ये एक्स निगेटिव्ह आहे वाय निगेटिव्ह आहे, इथं दोन्ही क्वार्टरनेट आपल्याला निगेटिव्ह मिळाले म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे. काही सिम्प्लिफिकेशन कमी जास्त झालं असेल तर बघू शकतो आपण, पण 210 हा थर्ड क्वार्टरमध्ये आहे, थर्ड क्वार्टरमध्ये बोथ द क्वार्टरनेट्स आर निगेटिव्ह अँड हिअर ऑल्सो वी गेट both the values are negative, therefore this answer is correct. Now here we are given the polar coordinate and to find the Cartesian coordinate. Now we take here Cartesian coordinate and then show the polar coordinate. Find the polar coordinates. Of the point root 2 root 2 both are the same, both are the positive and both are the positive, so it is in the first quadrant. First quadrant madhe theta tumcha 0 te 90 cha darmyan ala pahije, mhanje theta chi kimat tumchi kiti pahije first quadrant madhe tevdi aali tar barobar aahe, nasta mag chuklo asa apan mhanu.
कारण दोन्ही व्हॅल्यू तुमच्या कशा दिल्या, पॉझिटिव्ह दिल्या, आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिल्या म्हणजे तो कोऑर्डिनेट तुमचा कुठं आला, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आला, आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 0 to 90 degrees अँगल पाहिजे, म्हणजे थीटाची किंमत तुमची किती पाहिजे, 0 to 90 दरम्यान यायला पाहिजे. आली तर बरोबर आहे, नाही आली तर कुठंतरी चुकलं. गिवन दॅट काय दिलं तुम्हाला, पी ऑफ एक्स वाय किती दिलं, रूट टू बरोबर, किती दिलं, रूट टू. मग आता रूट टू असेल त्याचा अर्थ काय झाला, एक्स इज इक्वल टू रूट टू अँड वाय इज इक्वल टू रूट टू. एक्सची पण व्हॅल्यू रूट टू दिली, वायची व्हॅल्यू पण सुद्धा रूट टू दिली. मग आता ही झाली एक्स आणि वायची. आता काय करायचं आपल्याला, आर काढायचा आणि थीटा काढायचा. वी नो दॅट आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. फर्स्ट टू फाइंड आर. आरची किंमत काढायची म्हणजे एक्सचा वर्ग करायचा, वायची वर्ग करायचा. एक्सचा वर्ग म्हणजे काय झालं, रूट टूचा स्क्वेअर, आणि वायचा वर्ग म्हणजे काय झालं, रूट टूचा स्क्वेअर. दॅट इज इक्वल टू 2 + 2 दॅट इज इक्वल टू 4. Therefore, R is equal to 2. R is positive because it is the hypotenuse of the given triangle. Therefore, R is our distance from point to the pole. Therefore, R is positive. R hai distance hai. त्यामुळे ते काय राहणार, पॉझिटिव्ह झालं. R ची व्हॅल्यू मिळाली बरोबर. आता काय करायचं आपल्याला, थीटा काढायचा आहे. नाव now to find theta, therefore tan theta is equal to y upon r, y upon x. tan theta is equal to y upon x. y ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, रूट टू. किंवा त्यासाठी तुम्हाला साईन थीटा आणि कॉस थीटा काढावं लागेल. कशासाठी, कारण तुम्हाला कोणत्या क्वाड्रंटमध्ये दिलं हे लक्षात येतं, कारण कोणती व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि कोणती व्हॅल्यू निगेटिव्ह आहे हे सुद्धा कळेल. म्हणून आपण काय करू, पहिल्यांदा साईन थीटाची किंमत काढू आणि कॉस थीटाची किंमत काढू. एक्स इज इक्वल टू आर इंटू कॉस थीटा. एक्स इज इक्वल टू आर इंटू कॉस थीटा. आरची किंमत 2 मिळाली, एक्सची किंमत तुम्हाला दिली आहे, त्याच्यावरून कॉस थीटाची किंमत तुम्हाला काढता येते. एक्स बरोबर किती दिलं तुम्हाला, रूट टू इक्वल टू आरची किंमत किती दिली, 2 दिली, आणि कॉस थीटा. देअरफोर कॉस थीटा इज इक्वल टू रूट टू अपॉन 2. देअरफोर कॉस थीटा इज इक्वल टू 1/√2. कॉस थीटा इज इक्वल टू 1/√2 अँड अगेन वाय इज इक्वल टू आर इंटू साईन थीटा. अगेन वी नो द व्हॅल्यू ऑफ वाय, वाय इज रूट टू अँड आर इज 2 इंटू साईन थीटा. देअरफोर साईन थीटा इज इक्वल टू रूट टू अपॉन टू. देअरफोर साईन थीटा इज इक्वल टू 1/√2. हिअर कॉस थीटा इज पॉझिटिव्ह, साईन थीटा इज पॉझिटिव्ह, बोथ आर द पॉझिटिव्ह. देअरफोर इट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. देअरफोर टॅन थीटा इज इक्वल टू साईन थीटा अपॉन कॉस थीटा. दॅट इज इक्वल टू 1/√2. देअरफोर टॅन थीटा इज इक्वल टू 1. टॅन थीटा इज इक्वल टू 1. मग टॅन थीटा 1, टॅनची 1 व्हॅल्यू कुठं आहे, हे टॅन त्याची 1 व्हॅल्यू कुठं आहे, पाय बाय 4 ला आहे. दिस एम्प्लाईज थीटा इज इक्वल टू पाय बाय 4. दिस एम्प्लाईज थीटा इज इक्वल टू पाय बाय 4. देअरफोर द पोलार कोऑर्डिनेट्स आर पी ऑफ आर थीटा इज इक्वल टू आरची व्हॅल्यू किती मिळाली, आरची व्हॅल्यू 2 आणि थीटाची व्हॅल्यू पाय बाय 4. दिस इज द पोलार कॉर्डिनेट. म्हणजे जर आपल्याला कार्टेशियन कॉर्डिनेट दिले तर पोलार कॉर्डिनेट काढता येतात, पोलार कॉर्डिनेट दिले तर कार्टेशियन कॉर्डिनेट काढता येतात. दोन्हीवरून दोन्ही किमती काढता येतात, पण आपण त्या पद्धतीने किमती काढल्यात. दुसरे काय करतो एक्झाम्पल बघू. -3 0
बघा, एक वैल्यू माइनस दिली, एक वैल्यू जीरो दिली, वाय कॉर्डिनेट जीरो दिला, वाय कॉर्डिनेट जीरो कुठं असतो, एक्स ॲक्सिसवर. मग ही कोणची आली, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. निगेटिव्ह एक्स ॲक्सिसमध्ये अँगल किती होतो मग, 180 डिग्री. म्हणजे तुम्हाला थीटा किती मिळतो, 180 डिग्री. आणि आर किती मिळू शकतो, आर तर पॉझिटिव्ह मिळतो, आणि झिरो म्हणल्यामुळं तो कुठं आला तुमचा, तसं पाहिलं तर मायनस प्लस हा सेकंड कॉर्नरमध्ये येतो, पण वाय कॉर्नेट झिरो दिल्यामुळं तो वाय ॲक्सिसवर आला, आणि वाय ॲक्सिसवर आल्यामुळं तो सेकंड क्वार्टरमध्ये आल्यामुळं 180. म्हणजे तुम्हाला थीटा हा 180 मिळाला पाहिजे. मिळाला तर बरोबर आहे, नसता मग आपलं तरी चुकलं किंवा मग त्यांचं काहीतरी चुकलं असं म्हणायला हरकत नाही. पी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू मायनस 3 0, एक्स इज इक्वल टू मायनस 3 वाय इज इक्वल टू 0. या ठिकाणी एक्सची किंमत -3 दिली, वायची किंमत 0 दिली, ती लिहिली. वी नो दॅट आरचा फॉर्म्युला माहीत आहे, टॅन थीटाचा फॉर्म्युला माहीत आहे, एक्सचा फॉर्म्युला माहीत आहे, वायचा फॉर्म्युला माहीत आहे. सगळ्या किमती टाका, सोडवा, काय आहे ते बघू. मग आपण पहिल्यांदा आरची किंमत काढू. आरच्या किमतीसाठी आपल्याला काय दिलं त्यांनी, -3² प्लस 0 स्क्वेअर. -3² म्हणजेच 3. म्हणजे आर इज इक्वल टू किती मिळाले, 3. आणि आर इज ऑलवेज पॉझिटिव्ह बिकॉज इट इज डिस्टन्स, देअरफोर इट इज पॉझिटिव्ह. नाव टू फाईन थीटा, थीटा इज इक्वल टू टॅन थीटा इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. बट एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा. तर एक्सची किंमत टाका, आरची किंमत टाका, काय ते बघूया. एक्सची किंमत दिली -3, आरची किंमत दिली 3. मग कॉस थीटा इज इक्वल टू -3/3. कॉस थीटा इज इक्वल टू -1. कॉस थीटा इज इक्वल टू -1. मग कॉस थीटा -1 म्हणल्यानंतर काय झालं, थीटा इज इक्वल टू पाय. थीटा इज इक्वल टू किती झालं, पाय. अगेन वाय इज इक्वल टू आर साईन थीटा. वायची किंमत किती दिली, 0. आरची किंमत किती दिली, 3. म्हणजेच काय झालं, 0/3. समथिंग 0/3 म्हणजेच 0. म्हणजेच साईन 0 कुठं आहे, साईन 0 बघा, 0 किंमत कुठे दिली, 0 दिली. म्हणजे इथं किती झालं, झिरो अपॉन 3, दॅट इज 0. आणि इथं थीटा किती मिळाला, पाय मिळाला, बरोबर आहे. नाऊ टॅन थीटा इज इक्वल टू साईन थीटा अपॉन कॉस थीटा. साईन थीटाची किंमत किती मिळाली, 0. कॉस थीटाची किंमत किती मिळाली आपल्याला, -1. किंवा आपण वाय अपॉन एक्स जरी लिहिलं तरी चालते, 0/ कुठली तरी संख्या येईल, बरोबर आहे ना. मग सोडवलं, याची किंमत किती झाली, टॅन थीटा इज इक्वल टू 0. टॅन थीटा इज इक्वल टू 0 समथिंग अपॉन 0. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, पोलार कॉर्डिनेट इथं थीटाची किंमत पाय मिळाली, बरोबर आहे. आणि आरची किंमत किती मिळाली आपल्याला, इथं 3 मिळाली. 3π हे झालं त्याचं उत्तर. 3π हे काय झालं, त्याचं उत्तर झालं. -√2 √2 -√2 √2. एक्स इज इक्वल टू -√2 वाय इज इक्वल टू √2 स्क्वेअर. That is equal to 2+2. That is equal to 2. Therefore, R is equal to 2. R ची किंमत किती मिळाली, 2. Now to find theta. आता एक मायनस आहे, एक प्लस आहे, त्याच्यामुळं हा कुठं आला, सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये
टैन थीटा की किमत माइनस किती याला आहे बघू आपण डायरेक्टच काढू वाय अपॉन एक्स कारण इथं एक्स हा निगेटिव दिला वाय हा पॉझिटिव दिला त्यामुळे थीटा तुमचा हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे मग वायची किंमत किती दिली तुम्हाला रूट टू आणि एक्सची किंमत किती दिली मायनस रूट टू रूट टू अपॉन मायनस रूट टू देअरफोर टॅन थीटा इज इक्वल टू मायनस वन बट थीटा लाय इन द सेकंड क्वाड्रंट देअरफोर वन कुठे येते तुमची किंमत 45 म्हणजे 90 + 45 हा झाला तुमचा अँगल देअरफोर थीटा इज इक्वल टू पाय बाय टू प्लस पाय बाय फोर 90 + 45 म्हणजे किती झाले 4 LCM 2π + π दॅट इज इक्वल टू 3π/4 म्हणजे तुमचे कार्टेशियन कॉर्डिनेट काय झाले देअरफोर पी ऑफ आर थीटा इज इक्वल टू आरची व्हॅल्यू किती मिळाली 2 आणि थीटाची किंमत किती मिळाली 3π/4 हे कशामुळे काढले आपण असं कारण आपल्याला माहीत आहे मायनस प्लस हा सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन थीटा निगेटिव्ह आहे बरोबर आहे ते निगेटिव्ह मिळाला निगेटिव्ह असल्यामुळे आपण काय केलं पाय बाय टू प्लस पाय बाय फोर कारण आपल्याला किती मिळाली 1 कशाची किंमत आहे 45 पाय बाय फोरमध्ये आपण पाय बाय टू मिळवले उत्तर किती आलं 3π/4 मग 3π/4 आपण इथं लिहिले आणि ते काय झालं आपलं कार्टेशियन ते काय झाले आपले कार्टेशियन कॉर्डिनेट झाले म्हणजे पोलार कॉर्डिनेटवरून आपल्याला कार्टेशियन कॉर्डिनेट काढता येतात मग आता हे झालं रिलेशन बिटवीन द कार्टेशियन कॉर्डिनेट आणि पोलार कॉर्डिनेट ठीक आहे आता याच्यानंतर आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ ट्रँगल म्हणून एक आर्टिकल दिलं आहे तर प्रॉपर्टीज ऑफ ट्रँगल हे एक आपण बघू त्याच्यात काय मिळतं ते बघूया आपण याच्यावर ते बरेच 2 मार्काला प्रश्न कुठेही विचारला जातो सी ई टीमध्ये विचारला जाऊ शकतो पोलार कॉर्डिनेट आणि त्याच्यावरती आणि तुमचं बोर्डालासुद्धा 2 मार्काला वगैरे विचारू शकतात जिथं कुठं विचारलं असेल तिथं तुम्ही तो बघा जिथं कुठं काही प्रॉब्लेम असतील तिथं तुम्हाला विचारायचं असेल तर विचारू शकता प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल त्याच्यामध्ये हाफ अँगल फॉर्म्युला एक म्हणून आहे हाफ अँगल फॉर्म्युला तर पहिला साईन ए वाय टू हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये साईन ए वाय टू पण त्याच्यासाठी आपल्याला असं लिहावं लागेल अगोदर इन ट्रायंगल ए बी सी इफ ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 2s ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 2s देन फर्स्ट साइन ए बाय 2 इज इक्वल टू अंडर रूट s मायनस बी इंटू s मायनस सी डिवायडेड बाय बी सी s मायनस बी इंटू s मायनस सी डिवाइड बाय बी सी सेकंड साइन बी बाय टू साइन बी बाय टू इज इक्वल टू अंडर रूट s मायनस ए इंटू s मायनस सी डिवायडेड बाय ए सी थर्ड इज cos a by 2 is equal to under root s into s minus a s into s minus a divided by bc fourth is cos b by 2 is equal to under root s into s minus b divided by ac these are the
फोर्थ एक्झाम फॉर्मुले अँड फिफ्थ इज टॅन ऑफ ए बाय टू इज इक्वल टू टॅन ऑफ ए बाय टू इज इक्वल टू साईन ए बाय टू अपॉन कॉस ए बाय टू असा घेतला तरी चालतो. किंवा याला जर तुम्हाला पाहिजेच असेल तर साईन ए बाय टूचा फॉर्म्युला हा येतो, कॉस ए बाय टूचा फॉर्म्युला हा येतो, हा बी सी बी सी कॅन्सल होतो, साईनचा हा आणि कॉसचा हा एवढा पार्ट तिथं शिल्लक राहतो. म्हणजे यस मायनस बी इंटू यस मायनस सी अपॉन यस इंटू यस मायनस ए. एक तर हा फॉर्म्युला वापरा किंवा हा फॉर्म्युला वापरा. ह्या दोन्ही जर किमती काढल्या असतील तर टॅन ए बाय टूच्या किमती काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. ह्या दोन्ही किमती काढल्या नसतील तर काढावंच लागत असतील तर मग हा फॉर्म्युला वापरायचा. कोणताही एक फॉर्म्युला वापरा आणि सोडवा. पण या ठिकाणी मात्र ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू टू एस हा फॉर्म्युला दिलेला आहे. अजून सहावा आहे एरिया ऑफ द ट्रँगल. आपण पुढच्या एक्झाम्पल ज्यावेळेस घ्यायचं त्यावेळेस त्याचा फॉर्म्युलाचा विचार करू. जर झालंच आपल्याला तर नाही मिळाला वेळ तर मग लिहून तरी काय करताचं. तर आपल्याला हे चार फॉर्म्युले दिलेत, या चार फॉर्म्युल्याचा उपयोग करून उदाहरणं सोडवायची आहेत.